मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आणि आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी सिरीजचा दुसरा ब्लॉग आहे. पहिला ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलं असेल आपण इथपर्यंत पोचलो. एक दाजीची डॉमिनर इथे, आपली डॉमिनर मागे, आणि आता चाललो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आणि टाईम बघाल तर 3:15. सो या पार्किंगमध्ये लागल्यात आपल्या बाईक्स. आणि पार्किंगपासून जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ते अजून 4 ते 5 किलोमीटर पुढे. जर तुम्ही बाईकने येत आहे तर लक्ष ठेवा, तुम्हाला बाईक्स मागे पार्क करायचे आहेत, कारण की पुढे अलाव करत नाही. पुढे जाऊन तुम्हाला तेवढंच परत फिरून यावं लागेल. सो चला आता इथून जायचं बसने पुढे. सर माझे तिकीट काउंटर इथे आहे. इकडनं आपल्याला जर तुम्ही तिकीट नसेल काढलं तुम्हाला इथे येऊन तिकीट काढायची, पण आम्ही तिकीट ऑलरेडी काढलेल्या, सो आम्हाला फक्त त्याचं कलेक्ट करायचं. त्याचबरोबर मागे लॉकर रूम आहे जो की फ्री आहे. फ्री ऑफ कॉस्ट आम्ही सगळे आमचे हेल्मेट तिथेच ठेवलेत. तुम्ही जर फक्त तो लॉकर रूम 8 वाजता बंद होतो, त्याआधी येऊन तुम्हाला ते कलेक्ट करायचे. आम्ही जे ऑनलाईन तिकीट काढलेल्या त्याच्यावर आम्हाला परत ती तिकीट घ्यायची गरज नाही. तीच डायरेक्ट फक्त त्यावर बारकोड आहे, तो फक्त दाखवायचं आहे. त्याच्यानी या बसेस आहेत, त्यांच्या बसेसमध्ये एंट्री, आणि ते आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत घेऊन जाणार तिथून, आणि हिला पण घेऊन जाणार. हो आणि मागे बघू शकतात बरेचसे बसचे स्टेशन्स आहेत. म्हणजे जसं तुम्ही ॲक्टिव्हिटी सिलेक्ट केल्यात, फ्लॉवर गार्डन, ग्लो गार्डन, जे काय वेगवेगळे आहेत, प्रत्येकासाठी वेगवेगळे स्टेशन्स आहेत, आणि तिथून त्या बस तुम्हाला पिकअप करणार. आणि तुमची तिकीट स्टार्टिंगला असते आमची, जशी की मोबाईलमध्ये जे आम्ही ऑलरेडी काढलेली, तसंच तो बारकोड दाखवायचा असतो. खालच्या बाजूने विविंग गॅलरीची एंट्री, आणि लेफ्ट साईडने फक्त वरती जाण्याची एंट्री. ही आहे विविंग गॅलरीची लिफ्ट, आणि ही एक जगातली फास्टेस्ट लिफ्ट, जे की बोलतात स्काय राईज एलिवेटर्स बोलतात त्यांना, जी 1 सेकंदात 4 मीटर वर जाते. आणि ह्या स्पेशल लिफ्ट इन्स्टॉल्ड आहेत, आय थिंक वरती 45 माळावर पोचण्यासाठी त्याला 10 ते 15 सेकंद लागतात फक्त. आणि विविंग गॅलरी जी आहे ती 45व्या माळावरून आहे, आणि सर्वात फनी पार्ट जबरदस्त मोठी लाईन आहे. पोचलं 45th फ्लोअरला. सो हा 45th फ्लोअरवर ना नर्मदा नदीचा व्ह्यू थोडंसही वाटतं इथूनच आलेलो आपण आता जस्ट बसने. आम्हाला हा दिसलेला, हा पोहोचून दिसलेला आम्हाला बसमधून. हा व्ह्यू आहे इथून, त्या साईडनी काय बघूया. आता आपण जे आहोत ते 45th फ्लोअर, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल आहेत यांची हा छातीचा पार्ट आहे, तेवढ्या पार्टच्या इकडचं आहे. बरोबर, मोठे मोठे एवढे मेटल्स आणि त्याच्यावर बनलेले पूर्ण. सो ही प्रॉपर गॅलरी जिथे काच नाही आहे. Thank you.
हा मूर्तीचा पुढचा व्ह्यू आहे. थोडीशी इन्फॉर्मेशन ऊपर दिख रहा है ना, बटन सरदार साहब के चेस्ट में हो, चेस्ट हार्ट बॉडी में हो, उनके दिल के अंदर. 135 मीटर पर खड़े हो, 45 फ्लोर पर खड़े हो आप, और 450 फीट के अंदर हो. खाली 38 सेकंड लगता है यहाँ आने, पता नहीं चलता. लिफ्ट फास्ट है इसीलिए आपको मालूम नहीं पड़ता है. ये लिफ्ट है ना, बुर्ज खलीफा बिल्डिंग है दुबई, उसके अंदर है, वैसे सेम है. वो बिल्डिंग में ही अपराधी में हमें डाली है. यहाँ से ऊपर 15 फ्लोर है, दूसरे 47 मीटर 150 फीट लिफ्ट नहीं जाती है, सीढ़ी है, एलएनटी जाती है उनके आंखों तक, दूसरा कोई नहीं जाता. मैक्सिमम हाइट पर आ गए. ये जाली दिख रहा है आपको, उनका जैकेट है, इतना पोर्शन खुला रखा. जाली के बाहर देखिए, शोल्डर के ऊपर सॉल लगी हुई है. ये बटन पट्टी वाला हिस्सा है, कोट की बटन पट्टी आती ही है. वो बटन है उनके, 5 बटन है. ये सेकंड नंबर का बटन है, ऊपर से सेकंड, नीचे से 4. अब बाहर के आपको मटेरियल की बात करेंगे. पैर से सर तक ये लोहा नहीं लगा हुआ है, पत्थर भी नहीं है, मेटल है, ब्रॉन्ज. 85% उसमें कॉपर है, तांबा. 5% दूसरा भी ऐड किया है, टिन, जिंक और लेड. जंग नहीं लगेगी कभी भी प्रतिमा को. 6x5 की स्केल से अर्थवेक आ गया, यहाँ पर निकल जाएगा. 180 किलोमीटर की रफ्तार से हवा आ गई तो भी निकल जाएगी. और सरदार साहब की स्टैचू सबसे बड़ी रखी है, मोदी जी ने टॉलेस्ट स्टैचू 182 हाइट बनाई है. गुजरात की जो सीटें है ना विधानसभा की, 182 सीट है, इसी हिसाब से बनवा दी. पर सरदार साहब की प्रतिमा बनाई, वो ही पसंद आ गए ना मोदी जी को. क्यों? क्योंकि सरदार साहब ने पूरे भारत को एक किया था, एकता की प्रतीक के रूप में बनाई. पर यहाँ की बनाई, सरदार साहब तो करमसद गांव के थे, वहां बनवाना था ना उनकी स्टैचू, यहाँ बनवाई और उनकी स्टैचू सामने रख दी. सामने क्यों रखी? वो डैम देख रहे है ना, सरदार सरोवर डैम, नाम भी उनके पर पड़ा है. सपना भी सरदार वल्लभ भाई पटेल ने ही देखा था. 1946 में उन्होंने सोचा था, नर्मदा नदी 90% समुद्र में बह जा रही थी, यहाँ एक हम डैम बनवा ले तो सौराष्ट्र को और कच्छ को पानी मिले. अभी कच्छ तक पानी गया है ना, हमारी कैनाल है 532 किलोमीटर. डैम भी मोदी जी ने ही कम्प्लीट किया है, 17 सितंबर 2017 में कम्प्लीट हुआ ये डैम. 56 ईयर लग गए. नींव रखी थी जवाहरलाल नेहरू जी ने 1961 में. पीछे पानी भी दिखेगा आपको, दिख रहा है ना, वो कैचमेंट एरिया पानी है 214 किलोमीटर. यहाँ से अहमदाबाद पहुंच जाए इतना पानी. राइट साइड पर सतपुड़ा है, 6 किलोमीटर महाराष्ट्र बॉर्डर. लेफ्ट साइड पर विंध्याचल, 45 किलोमीटर एमपी, और यहाँ गुजरात लगता है. डैम छोटा दिखता है यहाँ से, उसकी हाइट है 146 मीटर, लंबाई 1210, और डैम में 30 गेटे है, वो बारिश में ही खोलते हैं. डैम के सामने यहाँ आइलैंड था, उसको कटिंग किया एलएनटी ने, लार्सन एंड टूब्रो. 20,000 स्क्वायर फीट में बनाया गया, 250 इंजीनियर यहाँ बनाने वाले थे, 3,000 से ज्यादा वर्कर थे, तब बन पाई ये प्रतिमा. 46 मंथ में बनी है, वर्ल्ड रिकॉर्ड है इसकी. पूरी स्टैचू की जो डिजाइनर बनाने वाले आर्किटेक्ट थे, रामजी सुथार, महाराष्ट्र थे, धुल्ला डिस्ट्रिक्ट के. जब कॉन्टेक्ट लिया था तब उनकी एज उम्र थी 90 साल, अभी भी है, 1906 एज के है. पद्म भूषण अवार्ड मिला हुआ है. अभी उनके बेटे ज्यादा काम कर रहे हैं, अयोध्या में राम मंदिर तैयार कर रहे हैं. ये व्हाइट दिख रहा है आपको, स्ट्रक्चर स्टील है, ऐसे घूमोगे पूरा तो स्ट्रक्चर स्टील ही दिखेगा. 6,000 मेट्रिक टन है और सॉकअप है, कभी हवा ज्यादा आ गई ना ये झेल सकता है, इसीलिए ऐसा रखा है. बाहर जो है 1700 मेट्रिक टन ब्रॉन्ज लगा हुआ है, ऐसे बोल सकते हैं हम. सरदार साहब ने कपड़े पहने उसका वजन ही 1700 मेट्रिक टन है. 6,000 से ज्यादा पार्ट ज्वाइन किए गए हैं, हर एक पार्ट पर टैग दिया है, देख सकते हो येलो कलर का. कोई भी डैमेज हो जाए वही नंबर से हम बनाएंगे, इसीलिए नंबर भी डाला है. पूरी स्टैचू पैक है, वीन गैलरी का हिस्सा ही एलएनटी ने खुला रखा, क्योंकि कोई भी इमारत जो रहती है भूकंप से ज्यादा हवा का दबाव रहता है, हवा निकल जाए बाहर का देख सके. और सरदार साहब का सपना था ना डैम का, सब उनके दिल में ही आए, दिल से ही सब उनका सपना देखे, क्योंकि सभी भारतवासियों को उन्होंने दिल में ही रखा था. अभी आपको सरदार साहब की पीठ का पोषण देखना है, म्यूजियम में उनके पैरों पर जाना है. अभी बॉडी में हो, बॉडी के बाहर भी आपको देखना है, और वेली भी जा सकते हो, डैम भी. और शाम को लेजर शो रहेगा 8 बजे, अभी चालू करते हैं, 22 मिनट का रहता है, सबसे अच्छा यहाँ लेजर से ही रहता है. ओके, आप सबकी यात्रा सफल रहे. आता ती डिटेल इन्फॉर्मेशन तर ऐकलीच असेल जी त्या ताईंनी आपल्याला सांगितली, की या स्टॅच्यू ऑफ युनिटी स्ट्रक्चरविषयी होते. पण जर तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जाणून घ्यायचं आहे
तर इकडे ज्या खाली वॉल्स वगैरे बनवत आहेत त्यामुळे त्यांच्याशी अगदी डिटेल सांगितले आहे. तुम्हाला जर वाचायचं आहे तुम्ही वाचू शकता, नसेल वाचायचं तर तिथे व्हिडिओजसुद्धा चालू आहेत, त्याही तुम्ही रिफर करू शकता. मी आपण चाललो आहे त्यांच्या पायाच्या इथे आणि तिथून पूर्ण डिटेल बघू कसे वाटते, सर्व जवळून किती वाटते मूर्ती. सरदार वल्लभभाई पटेल यांचे पाय आहेत आणि जर तुम्ही डिटेल बघाल तर नुसती चप्पलच नाही, ती चप्पलच्या वरची जी शिलाई असते ती पण याच्यामध्ये क्लिअर दाखवली त्यांनी. आणि इथून तर कायच्या काय मोठं वाटतं रे, जबरदस्त. हे निघालं स्टॅच्यू ऑफ युनिटीकडून, अराउंड टाइम चेक इज 5:40 इकडनं निघालं. मागे बघू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटी मागे. आणि आता विचार चालला आहे व्हॅली ऑफ फ्लॉवरला जायचा, त्यानंतर प्लॅन खूप आहेत पण सध्या पाऊस वाट लावणार असं मला वाटतं. कारण की जे लेझर शो आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर आहे जे काय ते सगळं ओपन आहे आणि या पावसात मी गोप्रो घेऊन पण नाही करू शकत, माझ्या मोबाईलवर सगळं ओपनच आहे. सो लेट सी, होपफुली पाऊस नाही पडला तर आपण हे सगळं कवर करू. 1 hour later. हा झाला आहे जोरदार पाऊस सुरू आणि वाटत नाही आता पुढचे काही शो बी होणारच. आता थेट बाईककडे पळायचं, कॅमेरा टाकतो बॅगेत, भेटतो डायरेक्ट हॉटेलवर. सो तर मग हे आम्ही तिकडनं निघालो कारण की आम्हाला पुढे काही अटेंड नाही करता आलं. पाऊस खूप जोरदार सुरू झाला, आम्हाला फ्लॉवर गार्डन कवर करायचं होतं, लेझर शो बघायचा होता पण काहीच कवर नाही करता आलं. आम्ही निघालो तिथून आणि तिकडनं निघाल्यानंतर पहिली जी धाव आम्ही घेतली ती होती बस स्टॉपकडे तिकडच्या, जिथून पुन्हा त्या स्टेशनसाठी जिथे आमच्या बाईक पार्क होत्या तिथे यासाठी बसेस येणार होत्या. पण पाऊस जोरदार होता आणि तिकडचं मॅनेजमेंट बोलाल तर काहीही मॅनेजमेंट नव्हतं, म्हणजे मॅनेज करायला कोण नव्हतंच तिथे त्या क्षणाला. खूप अगदी त्या बस स्टॉपच्या याच्यावर म्हणजे जितक्या बस येत होत्या तितकी लोकं नव्हती, बस खूप कमी येत होत्या आणि लोकं बरीच तिथे उभी राहिलेली आणि तिथे लोकांना कंटिन्यू म्हणजे कोपऱ्याला होते, बस स्टॉपच्या कोपऱ्याला त्या सगळ्या पावसाने भिजत होते, त्यांना काही ऑप्शनच नव्हता आणि खूप जास्त गर्दी, अगदी चेंगऱ्या चेंगरी लिटरेरी अशा टाईपचं वातावरण होतं तिथे. आणि कसं बसं करत आम्ही एका बसमध्ये चढलो आणि शेवटी फायनली पोचलो आमच्या हॉटेलला. तेव्हा म्हणजे अगदी तो प्रवास होता, म्हणजे प्रवास नाही म्हणता येणार, म्हणजे बसमध्ये चढण्याची जी युद्ध चाललेलं आमचं ते त्यासाठी म्हणजे खूप लिटरली मारामारी करत त्या बसमध्ये बघत म्हणजे बघाल ना आजूबाजूला तर खूप ठिकाणी आम्ही बघायला की लोकांच्या लिटरली आपापसामध्ये मारामाऱ्या होत होत्या कारण की त्या धक्काबुक्की होणं छोट्या मोठ्या आणि लिटरली ते मारामारीचं रूप घेत होतं पुढे. आणि खूप तिथे थोडी मॅनेजमेंट बेटर व्हावी कारण की जसा पाऊस सुरू झाला तसं तिथे कोणी नव्हतं आणि खूप मुसळधार पाऊस होता. तुम्ही थोडासा व्हिडिओमध्ये थोडासा व्हिडिओ कॅप्चर केला कारण की कॅमेरा तर आताच ठेवला मी, पूर्ण वेळ पिशवीमध्ये ठेवून दिला कॅमेरा, सो थोडासा मध्ये कॅप्चर केला. त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल की पाऊस केवढा जोरदार होता तिथे आणि ऑप्शन नव्हता, आम्ही भिजलो अर्थात आम्ही भिजलोच त्यामध्ये. बसपर्यंत पोचेपर्यंत बसमध्ये चढायच्या ज्या धावपळ होती त्यामध्ये आम्ही भिजलो आणि त्यानंतर आम्ही पोचलो, आमच्या बाईक्स घेतल्या आणि पोचलो हॉटेलवर. तर मग हा आजचा व्लॉग ओवरऑल स्टॅच्यू ऑफ युनिटी रिलेटेड होता. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, थोडा इन्फॉर्मेटिव्ही झाला असेल तुमच्यासाठी. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपला जो पुढचा व्लॉग आहे तो येणार आहे आता आपलं जिथे राहतो आहे हॉटेल सरदार होमस्टे, म्हणजे जे गुजरातमध्ये आम्हाला सर्वात बेस्ट म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ सर्वात बेस्ट अशी डील मिळाली आहे हॉटेलची, ते हॉटेल असेल आणि आपला गुजरात ते मुंबईचा प्रवास. तर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, टेक केअर.